जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन या पूर्ण सप्ताहात करण्यात आलं असल्याची माहिती मिळते. क्रीडा स्पर्धामधील विजेते उपविजेते या सर्व संघांना वैयक्तिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रथम द्वितीय तृतीय विजय स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृहात महापौर श्रीमती जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ प्रदीप तळवलकर, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त स्पोर्ट्स हाऊसचे संचालक फारुख शेख, नाशिक निवडणूक विभागाचे तहसीलदार, एकलव्य पुरस्कार प्राप्त हंसराज पाटील, आंतरराष्ट्रीय पदक विजेते एकलव्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मार्क धर्माई यांच्या विशेष उपस्थितीत हा महिलांचा गुणगौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी तर सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने आभार फारुख शेख यांनी मानले. कार्यालयातर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये शालेय स्तरावर काही खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 8 मार्च महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी पार पडला. महिला वर्गाने मुलींनी खेळामध्ये पुढे यावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं या धर्तीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रगत क्रीडा कार्यालयाचं मी कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदनही करते की अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आणि मला खात्री आहे की यातूनच उत्कृष्ट अशा महिला खेळाडू मुली या राज्यस्तरावर इंटरनॅशनल स्तरावर नक्कीच निवडल्या जातील आणि त्यांना व्यासपीठ निर्माण होईल. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संतोष कोसोदे, जळगाव.